नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या यजन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आज श्री दत्तू नाईकवाडे कर सहाय्यक यांचा एमपीएससीतील कर सहाय्यक पदापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांच्या तोंडून आपण जाणून घेणार आहोत। आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे दत्तू सर एनटीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आलेला आहे। तर बघूयात आपण त्यांचा जो प्रवास आहे त्यांच्या तोंडूनच ऐकूयात। नमस्कार दत्तू सर, तुमचं यजन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। तुमचा जो काही जीवन प्रवास आहे तो आमच्या व्ह्यूअर्सना, आमच्या सबस्क्रायबर्सना सांगा, मार्गदर्शन करा। नमस्कार, यजन अकॅडमीचे सर्वप्रथम मी आभार मानतो। मला आज या ठिकाणी बोलण्याची सर्वप्रथम यजन अकॅडमी संचालक आमचे मित्र सुरेंद्र नलावडे सरांनी या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की माझा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला, त्याबद्दल मी थोडक्यात सांगेल। असा प्रवास एका शब्दात किंवा एका व्हिडिओमध्ये सांगणे हे कठीण आहे, परंतु त्यात ज्या काही हायलाइटेड गोष्टी आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, माझं शिक्षण, बालपणीचं शिक्षण हे झेडपीमध्ये झालेलं आहे। मी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दरहेल तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ह्या झेडपीच्या शाळेमध्ये घेतलं होतं। त्यानंतर पाचवी ते आठवी जवळचंच आमचं गाव बोयगाव, जे की माझं मूळ गाव आहे, त्या बोयगावला माझं पाचवी ते आठवीचं शिक्षण झालं। त्यानंतर नववी दहावी मी निंबाईतीला शिकलो। त्यानंतर अकरावी बारावी माझं जळगाव कॉलेज झालं, गोये पाटील कला शाखेमध्ये माझं अकरावी बारावीचं शिक्षण झालं। त्यानंतर एम जी कॉलेज मनमाडला माझं एफ आय झालं। त्यानंतर एस वाय टी वायचं शिक्षण माझं के टी एच एम कॉलेज नाशिक, आणि त्यानंतर मी विद्यापीठामध्ये एम एसाठी प्रवेश घेतला। मी विद्यापीठामध्ये पहिला होतो, 2014 साली मी विद्यापीठात आलो आणि खरंच तिथून माझा एम पी एस सीचा प्रवास सुरू झाला। त्या अगोदर आम्ही अकॅडमिक शिक्षण हे पूर्णतः ग्रामीण भागामध्ये घेतलेलं आहे। सांगायचं झालं तर तुम्हाला पण माहीत आहे, ज्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आजही ज्या अडचणी आहेत तशाच अडचणी माझ्याही प्रवासात आल्या होत्या। पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असताना लहानपणी शाळा चारणे, गुरवळणे, ढोरांना चारा वगैरे आणणे ह्या आपल्या नित्याच्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, कारण की आपले आईवडील शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं आपल्याला ही नित्याची कामे, त्यांना मदत करणे आपल्याला क्रमप्राप्त ठरतं। तसंच मी काही वेगळा नव्हतो, मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या आणि त्यानंतर हळूहळू शिक्षणाची आवड असल्यामुळं मी पाचवीच्या वर्गामध्ये दुसऱ्या जवळच्या गावामध्ये गेलो, कारण की चौथीपर्यंत शिक्षण आमच्या गावामध्ये उपलब्ध होतं, त्यामुळे शेजारच्या गावात मला जाणं भाग होतं। म्हणून आमच्या मूळ गावी बोयगाव त्या ठिकाणी पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेतलं। मला शिक्षण घेत असताना भरपूर अडचणी आल्या। आम्हाला त्यावेळेस सायकलसुद्धा नव्हती, म्हणजे मी अक्षरशः सायकलसुद्धा नववीत शिकलो। ज्यावेळेस मी निंबाईतीला शाळेत गेलो त्यावेळेस मी सायकल शिकलो, त्यापूर्वी मला सायकलसुद्धा येत नव्हती, कारण की इथून मग आम्ही जायचो तर शाळेमध्ये पायी पायी जायचो। तसंच जात असताना आजही डांबरी रस्ता उपलब्ध नाही आपल्या गावाकडे, अशा पद्धतीचा आमचा प्रवास होता। अकरावीला सायन्स घ्यायचं तुम्हाला, परंतु माझ्या गावातले जे काही माझ्यापेक्षा हुशार होते त्यांना माझ्यापेक्षा टक्के जास्त होते, त्यांनी सायन्स फॅकल्टीला ॲडमिशन न घेतल्यामुळे माझ्या वडिलांनी सांगितलं की तू सायन्सला चालू शकत नाही, तू सायन्स घेण्याचं लायकीचं नाही, कारण की तुझ्यापेक्षा जास्त टक्केवाले जे काही मुलं आहेत आपल्या गावातले ते सायन्सला गेले नाही, म्हणून तू पण सायन्सला जाऊ नको। शेवटी वडिलांचा आदर, तेव्हा आपली काही एवढी बुद्धी त्यांना नकार देणे इतकी किंवा त्यांना विरोध करून आपण पुढचं पाऊल उचलावी एवढी नसते, म्हणून वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली अकरावीत प्रवेश घेतला, कला शाखेमध्ये प्रवेश घेतला। त्यानंतर अकरावी बारावीला त्या ठिकाणी मी प्रवेश घेतला ज्या कॉलेजला, गोये पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव, त्या ठिकाणचे शिक्षक प्राध्यापक यांचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं। तिथून आमचं पायाभरणी खास होत गेली। त्यानंतर मी बारावी माझं कम्प्लीट झालं, एफ आय बी ए मी मनमाडला ॲडमिशन घेतलं। दुर्दैव असं की एफ आयचा पेपर देत जाऊन ॲन्युअलचा पेपर देऊन जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्याचं कारण असं की आमची गाडी पण तेवढी जोरातच होती, 120 स्पीडने आम्ही चाललो होतो, त्यामुळं आम्ही पेपर नंतर दिला नाही, कारण की ॲक्सिडेंट झाला होता, मी ॲडमिट होतो। एक वर्ष माझं गेलं पण त्यावरती खचलो नाही। एक वर्ष शेती केली, घरच्यांना पुन्हा परंपरेप्रमाणे मदत केली, पूर्वी जसं करायचोच तशीच मदत केली। त्यानंतर त्या काळामध्ये मला कंडक्टर व्हायचं होतं, कंडक्टरचा त्या काळात मी बॅच बिल्ला काढला आहे। पुन्हा विचार आला की म्हशी घ्यायच्या, मशीनसाठी शेड वगैरे बांधलं, म्हशी कॅन्सल केल्या, कंडक्टर व्हायचं पण कॅन्सल केलं,
म्हटलं आता करायचं तर काहीतरी चांगलं करायचं, आपली काहीतरी लाईफ सेक्युअर झाली पाहिजे, समाजात आपल्याला मान सन्मान मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी विचार करायला सुरुवात केली. घरच्यांनीही मला सपोर्ट केला, मग मी तिथून नाशिकला येण्याचा विचार केला. परंतु नाशिकला येण्यासाठी मला कमीत कमी एक वर्ष वेटिंग करावं लागलं, घरच्यांशी बोलणं करून चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढत काढत, कारण की मी करता होतो, माझा एक लहान भाऊ आहे, तो तेव्हा एवढा म्हणजे समजदार नव्हता. बहिणीचं लग्न झालं होतं, घरचं कुटुंब लहान होतं, त्यामुळं वडील शेती करत असल्यामुळं त्यांना कुटुंबाला आधार पाहिजे होता, आणि मी मोठा असल्यामुळं मीच माझ्या कुटुंबाचा घरच्यांना मदत करण्यासाठीचा फार मोठा नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळं ते मला लवकर शिक्षणासाठी नाशिकला पाठवण्यासाठी मला ते रेडी झाले नाही, परंतु काही कारणानंतर सर्वांना यश आलं. त्या कालावधी म्हणजे माझे चुलत बंधू असतील, बहीण असेल, चुलत बहीण असेल, आजी, त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि शेवटी वडील राजी झाले आणि मग मी नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर तिथं राहण्याची व्यवस्था तुम्ही जर बघितलं आता तर मी ते नाव सांगत नाही, परंतु त्या ठिकाणी खूप आम्ही 2 किलोमीटर जेवणासाठी लांब जायचो, कारण की मेस कुठे इतकं जवळपास अवेलेबल आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा एस वायला आल्यानंतर मी रेल्वेचा प्रवास केला, तत्पूर्वी मी रेल्वेचा प्रवास कधीही केलेला नव्हता. म्हणजे सांगायचं आहे मला की आपल्या आयुष्यामध्ये ज्या सुखसुविधा ज्या आज मिळतात त्या आम्हालाही मिळालेल्या नव्हता. ज्या की ग्रामीण भागातल्या मुलाला माझ्यापेक्षा आज असे असतील की त्यांना ते कधी रेल्वेतून बसलेले नसतील बिचारे, तसंच माझंही होतं. मी नाशिकला आल्यानंतर KTHM कॉलेजला ॲडमिशन घेतलं, माझ्याकडे साधी बॅगसुद्धा नव्हती. आपल्या ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये जे पिकं करतो आपण, मका बाजरी, यांच्या ज्या काही पिशव्या असायच्या ती पिशवीच आपली बॅग असायची, आणि त्याच ती पिशवी घेऊन आम्ही कॉलेजला जायचो. सगळे विद्यार्थी आमच्याकडे बघून हसायचे. आता आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळं आमच्याकडं आम्ही इनशर्ट नाही काही नाही, एकदम असं गबळ्यासारखं राहायचो. परंतु आम्ही शिक्षणामध्ये लेक्चर रेग्युलर अटेंड करणे, सिन्सिअर विद्यार्थी म्हणून शिक्षकांच्या नजरेत होतो, शिक्षकांचं काय मार्गदर्शन असायचं, आजही आहे सर, आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत आमचे सगळे, म्हणजे माझे बालपणीपासूनचे सर्व शिक्षक, ते विद्यापीठ पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले सर्व शिक्षक आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यानंतर मी पुणे विद्यापीठात आलो. त्यावेळेसचं पुणे विद्यापीठ त्यावेळेस नामकरण नुकतंच झालं होतं 2014 साली, आणि मग इथं आल्यानंतर मी MA मराठी हे विषयात प्रवेश घेतला. तर आल्यानंतर खरा MPSCचा प्रवास सुरू झाला. त्यापूर्वी मी नाशिकला असताना माझा MPSCबाबतचं जे काही पूर्वज्ञान आहे, म्हणजे जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असते, ती माहिती मला नाशिकला झाली होती. टार्गेट माझं तिथं नाशिकला सेट झालं होतं, त्यामुळं इथं आल्यानंतर मला वेगळी माहिती गोळा करण्याची गरज पडली नाही. मी लवकरच MPSCच्या क्षेत्राकडे वळालो आणि माझा अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू करत असताना मित्रांनो, पहिल्यांदा आपली सर्वात मोठी चूक होत असते की आपण पुस्तकं अकॅडमिक ज्या पद्धतीने वाचतो, म्हणजे पहिलं पेज धरलं की शेवटचं पेजपर्यंत आपण थांबत नाही, अशाच पद्धतीचा माझाही अभ्यास सुरू झाला. त्यावेळेस पुस्तकं कोणते वाचायचे, काय वाचायचे, कसे वाचायचे हे माहीत नव्हतं. परंतु विद्यापीठामध्ये काही आमचे सिनियर होते, त्यांनी काही कालावधीनंतर आमच्याशी अप्रोच केलं, म्हणजे त्यांची आमची मैत्री झाली. अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, अभ्यास करणारा मुलगा आहे, म्हणून थोडेसे गायडन्स करायला लागले. आम्ही त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला आणि 2016 साली मी पहिल्यांदा PSIची पूर्वपरीक्षा पास झालो. त्यानंतर सलग 5 परीक्षा PSIच्या पास झालो आणि आजपर्यंत मी 10 मेन्स दिले आहेत. तर सांगायचंही आहे की आपण पूर्वपरीक्षा देत असताना सर्वात पहिल्यांदा आपण आपला सिलेबस हा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, जो की आम्ही ठेवला नव्हता. ज्या चुका आम्ही केला त्या चुका तुम्ही करू नका, सांगण्याचा उद्देश हा आहे. कदाचित आम्ही जर लवकर हेच मार्गदर्शन आम्हाला जर मिळालं असतं तर आम्ही अजून लवकर सक्सेस झालो असतो. 2016 साली मुख्य परीक्षाही दिली, चांगले मार्क्स मिळाले, पण काही कारणास्तव मी मला ते अंतिम पद मिळालेलं नाही, अंतिम लिस्टमध्ये मी त्यामध्ये सामील नव्हतो. त्यानंतर 2017 गेलं, 18 गेलं, 19 गेलं, 2019 साली मी कर सहाय्यकची पूर्वपरीक्षा दिली. इथून मग 2016, 2017, 2018 ह्या सलग वर्षी मी मुख्य परीक्षांना होतो, परंतु अंतिम यादीत नाव येत नव्हतं. परंतु प्रयत्न सोडले नाही. 2019 साली 126 जागांची जाहिरात आली कर सहाय्यक पदांची, त्यामध्ये NTCला 2 जागा होत्या. मी फॉर्म भरला, पूर्वपरीक्षा दिली, पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा दिली,
मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्यावेळेस नेमकंच कोरोना आला. 2019 साली कोरोना आला आणि 13 मार्च 2020 लॉकडाऊन झालं. त्या काळामध्ये आम्हाला घरी जावं लागलं. मग घरी गेल्यानंतर अभ्यास सुरूच ठेवला होता, परंतु घरी कसं असं लाईट, ग्रामीण भागात लाईट नसते, कधी लाईट असते तर मग आपल्या याचा प्रश्न असतो, बाकीच्या कामांचा प्रश्न असतो. मग ते कामं करून आम्हाला अभ्यास करावा लागायचा, जसं की पूर्वी आपण करायचो तसंच पुन्हा आमचं रुटीन सुरू झालं होतं कोरोना काळामध्ये. परंतु मला 2019 साली जेव्हा मी मुख्य परीक्षा देऊन घरी गेलो त्यावेळेस निकाल लागलेला नव्हता. मुख्य परीक्षेचा निकाल पहिल्यांदा 2020 लागला, त्यावेळेस मला 131 मार्क्स होते. 131 मार्क्स असताना मी महाराष्ट्रात एनटीसीत दुसरा होतो. गणेश कितुरे हे माझे मित्र आहेत, जे आता PSI आहेत, नाशिकला ट्रेनिंग घेत आहेत. तर त्यांचा महाराष्ट्रात पहिला आणि मी दुसरा असे आम्ही पहिल्यांदा होतो. परंतु आम्हाला एवढे मार्क्स असताना सुद्धा आमचं सिलेक्शन झालं नाही, कारण की आमच्या ऐवजी हँडिकॅप लोकांना आमची पोस्ट दिली गेली. त्यांना मार्क्स कमी असताना त्यांना आपल्याकडे GR आहे गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, त्यानुसार त्यांना पोस्ट दिली गेली. आम्ही यावर थांबलो नाही, आम्हाला मार्क्स जास्त असतानाही आम्ही पुन्हा लढत राहिलो. मी त्याच्यावर RTI वगैरे टाकला, ते बरेचसे शासकीय नियमाप्रमाणे जे काही मला माझ्या पद्धतीनं जे ज्ञान होतं त्यावर मी प्रयत्न करत गेलो. परंतु मी त्यात अडकत नाही राहिलो, मी पुन्हा प्रयत्न करत गेलो. 2021 साली पुन्हा निकाल लागला. 2019 बॅचला आम्हाला त्यावेळेस SABCचं आणि मराठा आरक्षणचा मुद्दा होता, त्यामुळं हायकोर्टाने परीक्षा, तो जो निकाल होता तो कॅन्सल केला. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सवर पुन्हा निकाल लागला, पुन्हा त्या लिस्टमध्ये हँडिकॅप लोकांना घेतलं गेलं, आम्हाला डावलं गेलं. पण आम्ही थांबलो नाही, पुन्हा 2022 निकाल लागला. शेवटी मी NTC प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम आलो आणि आज GST विभागामध्ये कर सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. सांगायचं हे आहे मित्रांनो की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये यश अपयश येत असतं, खूप अडचणी येत असतात. तसं मीही अडचणीवर मात केली. शैक्षणिक अडचणी येत असतात, कौटुंबिक अडचणी येत असतात, फायनान्शियल अडचणी येत असतात, या सर्व अडचणी सर्वांना येत असतात. परंतु आपण त्याचा भाऊ करायचा नाही, आपण फक्त आपलं ध्येय काय आहे, आपलं टार्गेट काय आहे याच्या मागे लागायचं. बाकीचे कोण काय म्हणेल यावर जास्त भर न देता किंवा याकडे जास्त लक्ष न देता आपलं टार्गेट आपण अचीव करण्याचा प्रयत्न करावा. दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा. सर्व काही साध्य होतं, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, असं आपल्या संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्याला जर आजमावून पाहायचं असेल तर आपण स्वतः कष्ट करा, ध्येय ठरवा आणि आपली वाटचाल सुरू करा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली ते आमचे मित्र सूरज नलावडे सर, त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद सर, थँक्यू. मित्रांनो, खूप छान पद्धतीनं आपल्याला श्री दत्तू नायकवडी यांनी मार्गदर्शन केलेलं, तर परत एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद की त्यांचे अनमोल विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते धावपळीमध्ये वेळ काढून आपल्यासाठी या ठिकाणी आलेले होते. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. चालेल मित्रांनो, धन्यवाद, बाय, हॅव अ नाइस डे.